नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता चाचणी व्हिडिओ क्रमांक त्रेपन्नमध्ये आपलं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो या चॅनलला जर आपण यापूर्वी सबस्क्राईब केलं नसेल तर अधिक शैक्षणिक व्हिडिओंसाठी चॅनलला बेल ऐकनवर सबस्क्राईब करा व शिष्यवृत्तीविषयक विविध व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सांकेतिक भाषा भाग दोन तर चला मग मित्रांनो आपण पाहूया तर पुढील सांकेतिक भाषेत पुढील शब्द कसा लिहिला जाईल आणि शब्द आहे मदत आणि सांकेतिक भाषेत शब्द आहे मम दम त तर पुढील शब्द जो आहे गमन तो कसा लिहिला जाईल निरीक्षण करूया तर म ऐवजी मम द ऐवजी द म त ऐवजी तम म्हणून मदत हा शब्द मम तम द म आणि म्हणून ग ऐवजी ग म म ऐवजी म म न ऐवजी न म आणि म्हणून गमन हा शब्द ग म म म म अशा पद्धतीने लिहिला जाईल तर गमन हा शब्द ग म म म म असा लिहिला जाईल अशाच प्रकारचं आणखी पुढचं एक आपण उदाहरण पाहूया तर सांकेतिक भाषेत पुढील शब्द कसा लिहिला जाईल आणि शब्द आहे बदन आणि तो सांकेतिक भाषेत आहे ब न द न न तर नयन हा शब्द आता कसा लिहिला जाईल निरीक्षण करूया ब ऐवजी ब न द ऐवजी द न आणि न ऐवजी न, न न म्हणजेच बदन बरोबर ब न द न आणि म्हणून न ऐवजी न न य ऐवजी य न न ऐवजी न न आणि म्हणून नयन बरोबर न न य न न, न न तर नयन हा शब्द न न य न न असा न, लिहिला जाईल लक्षात आलं का तुमच्या तर पुढे आपण सरावासाठी काही उदाहरणं पाहणार आहेत तर पवन हा शब्द प न व न न तर पकड हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जाईल पर्याय क्रमांक एक आहे प प प क ड प पर्याय क्रमांक दोन आहे पन क न ड न पर्याय क्रमांक तिसरा आहे न प न क न ड आणि पर्याय क्रमांक चौथा आहे पण कड न न चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करूयात आणि आपण अचूक उत्तरापर्यंत पोहोचलेला देखील आहात आपलं उत्तर जर पर्याय क्रमांक दोन असल्यास उत्तर बरोबर आहे पुढचं एक आणखी उदाहरण पाहूया धडक बरोबर धड ड कड म्हणून दगड हा शब्द यात सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल तर पर्याय या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पर्याय आहेत ड द गड ड पर्याय क्रमांक दोन आहे दड गड नड ड पर्याय क्रमांक तीन आहे दड ग ग ड आणि पर्याय क्रमांक चार आहे ड गड ड आता या चारही पर्यायांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करा आपण निरीक्षणानंतर अचूक उत्तरापर्यंत पोहोचलेल्या देखील आहात आणि आपलं उत्तर जर पर्याय क्रमांक चार आलं असेल तर उत्तर बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सांकेतिक भाषा भाग दोन अक्षरासाठी अक्षराचा वापर हा व्हिडिओ अभ्यासला तर अशाच प्रकारच्या आणखी काही प्रश्नांचा अधिकाधिक सराव आपण शिक्षकांच्या मदतीने करायचा आहे प्रस्तुत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या व्हिडिओबद्दल आपल्याला काही सूचना अथवा प्रतिक्रिया असतील तर पुढील व्हॉट्सॲप नंबरवरती अवश्य कळवा अधिक शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा प्रस्तुत व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा तसंच आपल्या सूचना खाली दिलेल्या कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा तसंच इयत्ता पाचवीला प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचविण्यासाठी आपण आपल्या मित्रांना जास्तीत जास्त याची लिंक शेअर करा धन्यवाद